नमस्कार, अद्रिस मम्मामध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये तयार करूया चवळीच्या शेंगांची रस्सा भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। चवळीच्या शेंगा तोडून मग छान धुवून घेतल्या आहे। 1 टीस्पून मोहरी, 1 टेबलस्पून हळद, धने पावडर 1 टेबलस्पून, 1 छोटी वाटी शेंगदाणे, 1 इंच आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या 6 ते 7, हिरव्या मिरच्या 5 ते 6, थोडा कोथिंबीर, मीठ चवीनुसार, जिरं 1 टीस्पून, तेल 1 छोटी वाटी। आता कृती पाहूया। शेंगदाणे हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, मिरची, लसूण, आलं आणि थोडा कोथिंबीर घालून बारीक करून घेऊया। अशा प्रकारे मसाला बारीक झाला आहे। आता भाजीला फोडणी देऊया। एक पॅन घेऊन त्यात तेल घालूया। तेल गरम झाले आहे। आता त्यात मोहरी, जिरे, आणि बारीक केलेला मसाला घालूया। आणि हे व्यवस्थित मिक्स करूया। मग त्यात हळद आणि धने पावडर टाकूया आणि हा मसाला थोडा वेळ होऊ देऊया। मग त्यात पाणी घालून आपल्याला हा मसाला होऊ द्यायचा आहे। मसाल्याला तेल सुटले आहे। आता त्यात शेंगा घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्या शेंगा 2 ते 3 मिनिटे होऊ देऊया। 3 मिनिटे झालेली आहे। आता त्यात कोमट केलेले पाणी टाकूया। मीठ आणि वरती झाकण ठेवून याला शिजू देऊया। भाजीला उकळ आली आहे आणि शेंगा सुद्धा मऊ शिजले आहे। याचा अर्थ भाजी तयार झाली आहे। या भाजीचा आस्वाद तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत घेऊ शकता आणि अशा प्रकारे चवळीची रस्सा भाजी जरूर करून पहा। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अद्रिस मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।